यानंतर मॅन ऑफ द मॅच ची घोषणा आम्ही करतोय हे पारितोषिक देण्यासाठी ऍडव्होकेट वैभवजी सर यांना विनंती आहे आपण या आपल्या शुभस्ते बक्षिसाचं वितरण केलं जाईल आणि लास्ट मॅच मध्ये जबरदस्त खेळ ॲज अ बॅट ॲज अ बॉल अष्टपैलू प्रदर्शन करणारा खेळाडू संदेश जगताप मॅन ऑफ द मॅच टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू संदेश जिथे ऍडव्होकेट वैभव कोलते सरांच्या शुभ त्याला सन्मानित करण्यात येतं एक छानसा टी शर्ट कोणत्याही खेळाडूंसाठी टी शर्ट अत्यंत महत्वाची गोष्ट असते मॅच सुरू होते मैदानामध्ये पहिला चेंडू आपण पाहिलाय पाहिला चांगलं क्षेत्ररक्षण धाव घ्यायची होती खेळाडू निघाले होते पुढे परंतु एकमेकांना त्यांनी रोखले आणि धाव पहिल्या चेंडू मध्ये पर्यावर्तित होऊ शकत नाही धाव नाही आहे धाव अजून शून्य आहे पहिलं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे दोन्ही संघ विजेते आहेत हॅलो दौंडत संघाला शुभम निंगडेच्या स्वरूपात पहिला धक्का थँक्यू वेलकम ऑल ऑफ यू पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांस मनपूर्वक हार्दिक स्वागत नीरा टायगर्स अगेन्स्ट जेजुरी यांच्यामध्ये रंगदाब बाटेल आजच्या दिवसात चौथी मॅच आणि पहिल्याच बॉलवरती नकुल राठोड सांगत असताना जंगल कॉन्सा शेर नाही बदलेगा पहिल्याच बॉलवरती विकेट आणि त्यानंतर न्यू इंटर एंटर होतोय नंबर तीन वरती कुणाल स्ट्रायकर इनला डावा आहे त्याचा बास्मान आहे कुणाल एक ऑलराऊंडर यंगस्टर यंग रायजिंग स्टार उडवला बॉल समोर लॉंग ऑफला फिल्डर आहे डाऊन द बॉल लॉंग ऑन वरन घेतला जाईल हा जेल आणि संपेल फलंदाजाचा खेळ आणि कॅरिबियन स्टाईल हे सेलिब्रेशन नकुल राथोडच्या खात्यामध्ये दुसरी सफलता कॅच कॅच ऑफ द मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रोखलेली नजर आणि त्यानंतर कुणालचा संपलेला हा खेळ कारण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला एक सुंदर आणि दर्जेदार झेल पेरी फर्स्ट बॉल डायमंडक त्यानंतर गोल्ड डकचा शिकार होताना आपण पाहिलं तीन चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत दोन धक्के दिलेत नकुल राथोडनं थांबायचं नाव घेत नाही हा खेळाडू पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि म्हटलं जाताना एकदा वाघाच्या तोंडाला रक्त अर्थात शिकार लागली की तो शिकार करणं थांबत नाही आणि नकुल राथोड देखील तेच सांगतोय हो मी क्रिकेटच्या जंगलातील वाघ आहे गणेशर कोलते यांनी संपर्क साधायचा आमच्या आयोजन समितीसोबत पाहिजे ओवाट्रिक हो कम्प्लीट होईल का आता बॅटल चांगलं रंगेल वाघासमोर देखील एक वाघ तयार आहे शॉर्ट ऑफ लेंथ होता बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही आहे आणि चेंडू माता इथे जातो डॉट त्याचं पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का समोर बॅट्समन आहे ज्यानं या स्पर्धेचं अर्धशतक ठोकलं आहे गौरव जाधव त्याच्या अगेन्स्ट नकुल राठोड बॉलिंग करतो आहे अपील झालं आहे अंपायसकडे पाहायचं काय येतोय निर्णय बॅट्समन हिड विकेट झाला आहे का त्याच्यासाठी अपील पंचांकडे मागितली गेली आहे आणि अंपायरनं हा निर्णय पाठवला आहे आमच्या मॅच रेफरीकडे इट्स टाईम टू थर्ड अंपायर जावं लागेल टेक्नॉलॉजी टीम प्रिन्स मूवीजकडे तिसऱ्या पंचांची मागणी इथे घेतली आहे यस आहेत मॅच रेफरी अंपायर काही हरकत नाही तुम्ही थांबू शकता ऑन ग्राउंड आमचे आयोजक देखील अतिशय चांगले क्रिकेटर आहेत त्यांनी देखील भरपूर वर्ष चांगलं क्रिकेट खेळ आणि पाहिजे फायनल डिसिजन इथे येतो आहे गौरव साधव नावाचं वादळ सुरू होण्या अतिशांत केलंय नकुल राठोडच्या खात्यामध्ये तिसरी सफलता वॉट प्ले इज का खेळतो हा खेळाडू प्रत्येक पाऊल त्याचं जे पडत आहे ते मात्र विजयाच्या दिशेनं धावत आहे ते म्हणजे टीम निरा जेजुरीसाठी आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं त्याला चांगलं खेळताना त्यानंतर निरा टायगर्स टीम आपण पाहिली आणि आजच्या दिवसातल्या दोन विनिंग टीम्स एकमेकांसमोर खेळतात दिवे थंडस आणि त्यांच्या अगेन्स्ट दौंडस किंग्स तीन विकेट ओव्हर हॅट्रिक एक बॉल बाकी या आणि जर हा चेंडू दोन बॉल बाकी आहेत माफी असू द्या यस एक डॉट आहे तीन विकेट आहेत बॉलिंग करतोय नकुल राथोड प्रत्येकाच्या मनावरती सध्या तरी हे नाव हो। अधिराज्य गाजवत असताना बोला तर यार बॉलिंग ट्रॅकवरती यार, बॉलिंग ट्रॅक वर बॅकफूडला येऊन खेळण्याचा मानस सुद्धा पुन्हा एकदा पारखे अपील आणि यावेळी मात्र चेंडू झाला डॉट लगातार पाच चेंडू इथे निर्धाव टाकले गेलेत आणि हा चेंडू जर डॉट आला तर या स्पर्धेतलं मेडन षटक पहिलं पाहायला मिळेल मेडन षटक पाहायला मिळेल आणि यस पुरंदर प्रीमियर लीग मधल्या पहिला मेडन षटक आणि जर बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला सव्या हा विकेट मेडन तीन फलंदाजांना बात करत असत नकुल राथोडनं हे मैदान गाजवलंय पहिल्या मॅच मध्ये दे देखील के इम्प्रेस केला या खेळाडू आणि या मॅच मध्ये ओव्हर प्लस तीन विकेट आणि सांगतोय तमाम पुरंदर वासियाना जीत की खातिर दिल में चाहिए जिसमें उबाल हो असा खून आसमा जमी पर बस इरादो मे जीतने का दम नकुल राथोड जैसा अ प्लेयर इम्प्रेस करताना प्रत्येक खेळाडूला प्रत्येक प्रेक्षकाला हे नाव तर दिसलंय ग्रेट बॉलिंग पहिल्या षटकांमध्ये तीन धक्के एकही धाव नाहीये मात्र ही टीम लढणं जाणते मागच्या मॅच मध्ये देखील हीच परिस्थिती होती दोनडस किंगची त्यावेळी गौरव न डाव सावरला मग तर प्रत्येक वेळी तुम्हाला गौरव मॅच जिंकून देईल असं नाहीये प्रत्येक खेळाडूला हंड्रेड पर्सेंट कमिटमेंट द्यावी लागेल ओव्हर नंबर दोन बोलत यार पहिला चेंडू हलक्या हाताने सन्मान देत असताना हा चेंडू देखील जातो डॉट मगचे सात चेंडू धाव नाही आहे आणि विकेट गमवले तीन त्यामुळे तो जो दबावा ना तो जाणवतोय स्ट्रायकर इनला फलंदाजीसाठी सज्ज आहे शुभम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरजला ला ओव्हर द विकेट प्रदीपला ओव्हर नंबर दोन मध्ये फायनल बॉल चालला चाललाय आउटफील फास्ट आहे बॉल फरार होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं मात्र अडथळे देखील तितके असत आणि नशीब देखील साथ देत आहे इथे दिवे थंड असला इथे चौकार सहज यायला हवा होता तिथे नशिबाने देखील साथ दिली आउटफील्डमध्ये बॉल थोडासा अडथळे आल्यामुळे थांबला आणि दोन धावीनं शुभारंभ होतोय तो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम थोंडच किंगचा आमचे जे सगळे संयोजक आहेत त्या सगळ्यांनी बॉक्स बॉक्समध्ये अर्थातच आपल्या सभामंडपामध्ये संपर्क साधायचा फास्ट तुम्हाला यायचं सभामंडपामध्ये बोला तर यार इथे स्ट्रोक अतिशय चांगला गॅपमध्ये खेळत फास्ट आहे गौताच्या गालीच्याला गुदगुल करत गुद गुद बॉल लॉंग ऑफला फरार होतो पहिला चौकार चार याच फटक्यांची गरज आहे आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावफलक पुढे जाईल टीमची टोटल स्कोर काढवा झाली आहे सहा चांगली बॅटिंग करतो शुभम संघ अडचणीमध्ये संघाला या अडचणीतून सावरायचं असेल तर मात्र तुम्हाला अशा प्रकारे खेळावं लागेल गोलंदाज यार प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती दूरवरच्या रन फास्ट बॉलर फिल्डिंग आपण पाहिली तर ऑन एक डीप मध्ये मिड विकेट उजव्या त्याच्या बॅसमन पाप सुरू आहे हाफ कर ऑन साईडला खेचलाय बॉल चाललाय लाँग लेगच्या दिशेनं पुन्हा एकदा नशीब साथ देत असताना टीम दिवे टायगर्स लागत अशी जात नकुल राठोड आणि त्याची टीम नशिबाची पुढी खिशातच घेऊन आली आहे भरपूर चांगलं लक फॅक्टर त्यांना साथ देत आहे कारण क्रिकेट काय हार्डवर्क विथ लक फॅक्टर या दोन्ही गोष्टी ज्यावेळी तुम्हाला साथ देतात त्यावेळी सक्सेस नावाचा शब्द ना, ना तुमच्या उंजळीमध्ये पडतो मग तर मित्रांनो नशिबावरती काहीच अवलंब नसतं नशीब तर त्यांचे देखील असतात ज्यांना हात नसतं फक्त हाताने मेहनत करत राहा बिकॉज ऑलवेज आपण म्हणतो ना यू ग्रिएट हार्डवर्क वॉट अ सक्सेस बिकॉज सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन डबल डिजिटमध्ये जात असताना धावफलक सॉरी आठ वरती या दोन धावा थोड्या कमी आल्या कारण बाउंड्री स्कोरिंग स्ट्रोक होता मात्र मध्ये अडथळे असल्या कारणाने तिथे दोन धावा वाचवल्या गेल्या फिल्डसच्या माध्यमातून कम्बॅक करत असताना बॉलो प्रदीपचा हा डॉट बॉल अंबा mm -hmm. कौतुक करेल आजच्या पूर्ण सकाळच्या सत्रापर्यंत इम्प्रेस केलं सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहता mm -hmm. निर्मल सरत, mm -hmm. सर आणि मालोजी सर ग्रेट जॉब ते देखील यंगस्टर क्रिकेटची आवड त्यांना देखील घेऊन आली आहे बॉल हवेत मिडॉनला घेतला जेल आणि अजून एक फलंदाजाचा संपेली ते खेळ आणि दोन षटकांच्या टीमची टोटल गडी बाद बॅटिंग करणारी टीम आहे दोंडच किंग ज्या टीमच्या नावावरती या स्पर्धेचा दुसरा हाय स्कोअर आहे शहात्तर धावेचा या मॅच मध्ये रन्स येतील का हा सध्या पडलेला प्रश्न त्यांच्या टीमला पहिली मॅच अतिशय बेधडक खेळताना दिसली ही टीम दिवे टायगर्स सॉरी दिवे थंडस आणि या मॅच मध्ये दे देखील तेच काम करताना दिवे थंडस आपल्याला पाहायला मिळते yeah, yeah, cool yeah. बॉलिंग ट्रॅक वरती नकुल राठोड आपल्या सेकंड स्पेल मध्ये येत असताना सध्या कुठेतरी पुरंदर नकुल राठोडला पाहिल्यानंतर एक गोष्ट जरूर म्हणत असेल की लाखो अरमान हमने ये शौक पाला है कोई पूछे या हर एक दिल से तो है, का हर एक दिल ए बस नकुल राथोड इस नाम का दिवाना प्रत्येकाच्या हृदयावरती आपल्या नावाचं धीराज्य गाजवत असताना हा खेळाडू सध्या तरी पाहायला मिळतोय चार षटकांचा खेळ अजूनही बाकी येणाऱ्या चार ओव्हरमध्ये चाळीस ते पंचेचाळीस धावा येत आहेत एत पन्नास एक चांगलं टार्गेट तुम्ही सेट करू शकता जे फायटिंग टोटल असू शकेल या विकेटवरती स्विचिटचा प्रयत्न चेंडू जाऊन आदळतो आहे सरळ बॅट वरती तोपर्यंत सात चेंडू नतून आतापर्यंत टाकलेत जिथे कोणतीही धाव त्यांना पण खर्च केली नाही एकाच मॅच मध्ये दोन मेडन शर्ट पण अनेक वेळा पाहिली आहेत या मॅच मध्ये देखील तो कारनामा होईल का पुरंदर प्रीमियर लीग पुरंदरचा हा धुरंदर तो रेकॉर्ड इथे दाखवेल का त्याकडे लक्ष जरूर लागलाय अजून एक चांगला चेंडू रन मिळू शकते यावेळी कारण फुल्डर्सला चेंडूवरती येणं वाकणं थोडासा वेळ लागला याच दरम्यान एक सिंगल कंप्लीट करत असताना जात जाता स्कोर नाईन लॉस ऑफ फाय फोर विकेट बोलतं यार निकुल रातोड स्ट्रायकरिला ला बसमाना सूरज सूरज आणि तेजस ही जोडी मैदानावरती खेळती आहे सूरज एक सूर्यदेव आकाशामध्ये प्रचंड तापला अडचणीमध्ये सापडली आहे टीम दोंडच किंग त्याच्या अडचणीतून बाहेर काढेल का हा सूरज बॅकफूटला येऊन खेळायचं होतं मात्र एक सिंगल इथे मिळेल कोणताही मोठा फटका अजूनपर्यंत जर पाहिलं तर नकुल राठोडच्या अगेन्स्ट नाही आहे मग ते काही हरकत आहे मित्रांनो परिस्थिती खराब असली तरी चालेल कोणत्याही गोष्टीची ना शून्यातून होते शून्यातून एक वेगळं विश्व निर्माण करायला शिका हे जग तुमच्या मागे लोटांगण घालेल इटचा प्रयत्न हा बॉल देखील जातो ते डॉट या षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल चेंडू कम्प्लीट झालेत ते म्हणजे टोटल चार आणि दहावा खर्च केलेत फक्त दोन म्हणजे दाफोलाक जाऊन पोहोचलं वन झिरो लक्ष सुद्धा स्कोर थोडं कारण जे तुमच्या लेखणीत येईल तेच आमच्या होटावरती येईल लास्ट बॉल इन थर्ड ओव्हर अंतिम बॉल निकुल राठोडच्या स्पेल मधील ओव्हर नंबर तीन मध्ये फुल टॉस आहे स्टॅमिंग अजून एक विकेट ऍड होऊ शकते नकुल राठोडच्या खात्यामध्ये येस इट इज टेकन चौथी विकेट एकदा टाय तर व्हायलाच हवं या खेळाडूसाठी काय गोलंदाजी करतोय हा खेळाडू आणि वन मॅन आर्मी भूमिका तो रोल प्ले करत असताना दिवे टीम साठी अर्धा संघ परतीचा प्रवास केलाय अठरा चेंडू वर्धा तर तीन षटकांचा खेळ संपलाय पाच गडी बाद आणि धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त दोन पाहायला मिळतात बाद होणारे बासमन होते तेजस अजूनही सूरज मैदानावरती आहे सूरजला जर सध्या पाहिलं तर पूर्णपणे टीम अडचणीत असताना त्याला सावरायचं सूरज म्हणजे सूर्यदेव सध्या आपण पुरंदरात आहोत ही त्यागाची भूमी आहे जर आपण महाभारतामध्ये गेलो महाभारतामध्ये दे देखील भरपूर मोठा त्याग केला कर्णान जो सूर्य देवाचा पुत्र होता आणि त्यासाठी म्हटला जातं ना साम दाब दंडभेद सूत्र मेरे नाम का गंगा मां का लाडला मे खा बदनाम था कौरव होके भी कोई कर्ण कोण बोलेगा जना जिसने मेरे दुःख हो कर्ण कर्ण बोलेगा भास्कर पिता मेरे हर किरण मेरा सुवर्ण वन में अश्मो अशमो तू खाली परम है कुरुक्षेत्र में मेरा मिऊ जीर्ण है छान उस मिट्टी को कर्ण और कणकन में कर्ण है या सूरजला देखील तसंच काही करावं लागेल या मॅच मध्ये जर संघाला एक फायटिंग टोटल पर्यंत त्याला पोचवायचं असेल कारण ना जुनी वेळ गेली या अठरा बॉलचा खेळ बाकी आहे नाजूक नाजूकांनी भरपूर भरपूर अडचणीमध्ये टीम असताना पाहिजे टीमला तिथनं बाहेर काढेल का मिस्तामिंग बॉल हवेत कॅच होईल का यस. सहावा गडी बाद होतोय अजून एक एकदा एक बासमन थांबत नाहीये प्रत्येक जण येतोय आणि मॅसेज देतो डगआउटला तू चल मै आया सहा गडी बाद दहा आणि माझ जर इथनं दिवे थंडस जिंकतीये तर नो डाऊट पहिला सामना देखील मोठ्या फरकानं हा सामना जिंकून त्या आजच्या दिवसातून डेफिनेटली पुढे येऊ शकतात आजच्या दिवसातून दोन संघ वर येताना दिसतील पैसे त्यापैकी ही टीम असेल का दिवे थंडस म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाईल नाही तोपर्यंत काही प्रेडिक्ट केलं जाऊ शकत नाही जागतिक दर्जाचा काल फिनिशर खेळत होता सर थ्री सिक्स्टी ऑफ इंटरनॅशनल टन्स क्रिके इंटरनॅशनल क्रिकेट एबीडी लास्ट मोमेंटपर्यंत मैदानावरती थांबला मला मॅच त्याला जिंकता आली नव्हती याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो फ्रंट फुटला येऊन खेळले हा देखील मिस मिस्ता बॉल हा वे डाऊन द बॉल फिल्डर फायनली मिस्टेक झाली आहे पहिली दिवेत थंडस कडनं ड्रॉप एखादी मिस्टेक मॅचला टर्न करण्यासाठी पुरेशी असते मात्र जर आपण पाहिलं तर डोंडस किंग देखील अतिशय चांगली टीम आहे ही देखील लढणं जाणते तुम्ही मग या टीमकडनं देखील अपेक्षा असतील की पंचेचाळीस ते पन्नास एक फायटिंग टोटल सेट करा नकुल लवकर बात करा मॅच तुम्ही देखील जिंकू शकता पॅटशे आतली कडा चांगलं क्षेत्रक्षण चेंडू जातो इथे yeah. डॉट आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या परिस्थितीला बारा सहा गडीबाद बारा बोलत यार फ्रंट फुटला पुढे सरसावत फटका चांगल्या मिसता मी बॉल हवेत वन सेकंड ड्रॉप सोपा झेल होता बॅक टू बॅक दोन कॅचेस तुम्ही एकाच मॅच मध्ये ड्रॉप करू शकत नाही आहात आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही पुरंदर प्रीमियर लीग खेळता तर या चुकांना इथे मात्र मोठी किंमत मोजावी लागेल कारण मित्रांनो स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात किंमत मोठी मोजावी लागते म्हणून आपण म्हणतो ना की स्वप्नो की मंजिल कधी पास नाही होती जिंदगी हरपल उदास नाही होती अपने आप यकीन रखना आहे कभी कभी ओ मिल जाता जिसकी कभी आस नाही होती हे लक्षात ठेवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या दोन दिंगला कमबॅक अतिशय महत्वाचा लोबा फुल टॉस वन सेकंड मिस टाइमिंग घ्या या बी बॉल जाईल का बाउंड्रीच्या बाहेर या नो आता हा प्रश्न आणि इट्स सिक्स या आउट अजून तोच प्रश्न होता बट आम्ही देखील समोर इट्स सिक्स आहे कारण तुम्ही आधी बाहेर होतात बाउंड्रीच्या पाहिजे स्कोरर्स मला डिसिजन देत असताना थर्ड अंपायर आपल्याकडे अवेलेबल आहे का आपण प्रिन्स मूवीस लाल सिक्स आहे देखील तेच सांगत होतो इट्स बाउंड्री षटकार चेंडूला स्पर्श झाला नव्हता त्याच्यामुळे आमची संयोजक समिती सांगतीये की हा षटकार्या आणि या सहा धावा फलकावरती ऍड केल्या जातील आणि धावसंख्या सहाने ने पुढे सरकत असताना टू झिरो टू बॉल आता यार बॉलिंग ट्रॅक वर ऑन साइड लेगला चेंडू चालला घरंगळत पुन्हा एकदा एक सिंगल ऍड झाली टीमच्या टोटल मध्ये आणि चार षटकांच्या चार अखेरीस एकवीस जावा चोवीस बॉलचा खेळ झाला आणि धावा झाल्यात फक्त एकवीस पाण्याची मागणी होती मैदानावरती पाणी घेऊन आहे पाण्याची तहान ते जरूर पूर्ण केली जाईल मग त्या धाव्यांची तहान पूर्ण करतील का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना हे दोन्ही तर जरूर लागलंय या दोन्ही फलंदाजांकडे जे बॅटिंग करतात सूरज आणि त्याच्या जोडीने खेळत असताना न्यू बॅट्समन मैदानावरती उतरला आय थिंक प्रशांत सूरज निगडीच्या बॅट लक्ष तर जरूर लागलाय हा देखील एक यंगस्टर प्रतिभावंत खेळाडू आहे गुणवत्ता त्याच्याकडे देखील ठासून ठासून भरली आहे तर मग सूरज निगडेला देखील या मॅचमध्ये ठणकावून सांगावं लागेल प्रतिस्पर्धी दी टीम दिवे थंडसला मंजिलचे जरा कह दो अभी कहदो अभि पोहचावणूया मुश्किले जरूर हा मग अभी ठरा नाही हो मॅ प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्नार्थी परमेश्वर यू ग्रेट हार्डवर्क गॉट अ सक्सेस जर तुम्ही मेहनत केली तुम्हाला यश जरूर मिळेल ती मेहनत गरजेची आहे नकुल राठोड तुम्ही जास्त वेळ घेता तर मग स्पीडअप करा थोडंसं फास्ट घ्या टीम दिवे थंडस पुरंदरच्या क्रिकेटच्या इतिहासातील एक सुवर्ण शहरात लिहिली जाणारी क्रिकेट स्पर्धा विसर्वे गावाचं अभिमान आणि त्यांच्या क्रिकेट नक्कीच प्रेमींचा आणि क्रिकेट खेळाडूंचा सन्मान वाढवणारी नक्कीच गावाच्या लौकिकाला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवणारी ही पुरंदर प्रीमियर लीग तुम्ही पाहता इथनं हा क्रिकेटचा वारसा असाच वाढत जावं पुरंदरचं क्रिकेट अजून पुरंदर डेव्हलप व्हावं याच विभागातनं जसं ऋतुराज गायकवाडला मी येताना पाहिलं तसं टेनिसबॉलचे क्रिकेटचे अनेक सितारे तारे घडताना या चार दिवसामध्ये दिसतील अनेक असे खेळाडू असतील जे चार दिवसामध्ये हायलाईट होतील अर्थातच प्रकाश जोतात येतील आणि प्रत्येकाला इथेमध्ये एकच सांगेल मेहनत करत चला यश तुमची वाट पाहत कीप गोईंग अँड कीप शायनिंग ऑल क्रिकेटर्स बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप ओव्हर नंबर पाच संघाला तर गरज आहे धावेंची आक्रमण करावं लागेल पहिलाच बॉल दीप बॅटच्या समोरून निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चिंडूची सांगता होत असताना इट्स डॉट बॉल पुरंदर प्रीमियर लीग दोन हजार एकवीस पहिलंच पर पर्व चमचमत्या ट्रॉफ्या आकर्षक बायसिकल मैदानाच्या चहू बाजूला आपण पाहिलं तर आकर्षक सुशोभीकरण आणि प्रेक्षकांची अफाड गर्दी अजून एक सुंदर बॉल वाईट करायचं होता मग गोलंदाजाची लेन कुठेतरी भरकवट नसते त्याला भाग पाडला फ्रंट फूट आले नंतर ड्राईव्ह केलं लंगो ऑफला ऑफ ड्राईव्ह एक सिंगल तिथे मिळते एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय टीमची टोटल दहा फल कावरती आतापर्यंत ट्वेंटी टू बावीस जावा कितपर्यंत जाईल संघ याकडे लक्ष त्यांच्या कॅप्टन जरूर लागलं एक लढण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळेल का सध्या हा प्रश्न पुन्हा एकदा फटका चांगला लॉंगॉनला फिल्डर आहे यावी घेतला जाईल आणि संपेल जून एका फलंदाजाचा खेळ सातवा गडी बाद आणि पूर्णपणे अडचणीमध्ये आणि बॅकफूडला टीम पाहायला या टीम म्हणजेच धोंडच किंग बिकॉज डॉमिनेट करणारी बॉलिंग इथे पाहायला आहे दिवे थंडस या टीमकडनं प्रत्येक जण इथे युनिटीनं खेळतोय टीम वर्क मेक ड्रीम वर्क असं म्हटलं जातं तुमच्या संघामध्ये एकता असेल तर तुमची सगळी स्वप्न सत्यामध्ये साकारतात आणि नकुल राथडनं आज तेच सांगितलं आपल्या टीममेट्सला किस्मत मौका देत या पर मेहनत चौका देत या बोला तर यार ओवर द विकेट इथे लाईन ऑबस्टिकच्या भरपूर बाहेर होती जसे बॅसमन शफल झाले त्याला फॉलो केलं चेंडू आहे या गोष्टी खेळतच राहतात दोन धावा इथं ॲड होतील चला जे छोटे प्रेक्षक आहेत मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो बाहेर वा जरी तिकडे डिक्लेअर झोन असेल तुमची सायकल घेऊन लगेच तुम्हाला बाहेर पळायचं आहे फास्ट एवढा पण फास्ट जाऊ नका ब्रेक नाही लागला तर परत प्रॉब्लेम व्हायचा धावसंख्या संख्या दोन ने पुढे सरकेल ट्वेंटी फोर चोवीस धावा फटका चांगला टायमिंग चांगल्या उडवल्या बॉल विकेटच्या वरन चालला सिक्स वॉट अ शॉट याच फटक्याची गरज होती आणि ते फटके उशिरा का होईना तर धावफलकावरती एक वेगळ्या इम्पॅक्ट टाकताना दिसतील कॅच त्याचीच ड्रॉप झाली आणि तोच खेळाडू आता हल्ला बोल करत असताना असे अजून दोन ते तीन मोठे फटके आले पन्नास धावा जास्त लांब नाही आहेत ते फायटिंग टोटल जरूर असू शकेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॅकफूटला येऊन बॅटची बाहेरची कडा आउटफिल्ड मध्ये अडथळे ते जरूर होते फील्डिंग झाली थोडीशी खराब बॉल चालला घरंगळत बाउंड्री लाईनच्या बाहेर सूरज निकडेच्या बॅट मधून येतोय हा चौकार चार धावा दौफलक चार ने पुढे सरकेत असताना थर्टी फोर इथे खरंतर एकही सिंगल देखील नव्हती मात्र बिल्डिंग खराब झाली आणि चार धावा मोजावा लागल्या मग सूरज निगडे एक चांगल्या टार्गेटकडे नेण्याचा प्रयत्न आपल्या टीमसाठी जरूर करतोय सूरज निगडेसाठी मी एवढंच म्हणेल त्याला फक्त आता इतकंच करायचं आहे डर मुझे बी लगा फासला देखकर पर मैं बढता गया रास्ता देखकर खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल मराठी देखकर त्याचे त्याच्या इराद्यात ना त्याला पूर्णपणे आता स्पष्ट या मॅच मध्ये करावेच लागतील कारण आता सहा चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक आहे त्या सहा बॉलमध्ये वीस ते अठरा रन्स कशा येतील तो प्रयत्न त्या खेळाडूला करावा लागेल जेणेकरून तुम्ही एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये सेट करू शकता क्रिकेटमध्ये कोणतीही टोटल तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही एकोणपन्नास वरती देखील आय पी एल सारख्या फॉर्मॅटमध्ये टीम ऑल आउट होता तुम्ही पाहता त्याच आय पी एल फॉर्मॅटमध्ये एकशे एकोणतीस एकशे वीस एकशे सोळा एकशे तेरा या रन्स देखील डिफेंड केल्या जातात ते कधी कधी एकशे ऐंशी धावा देखील पंधरा ते सोळा ओव्हरमध्ये चेस केला जातात हेच क्रिकेट आहे जे तुम्हाला कोणत्या साकड्यावरती विजयाची गॅरंटी देत नाही अंपाचा इशारा इट्स बाईच एक्स्ट्रा रन आडूल टीमच्या टोटलमध्ये अंपाची अतिशय चांगली भूमिका या मॅच मध्ये पाहायला मिळाली जरूर नेक्स्ट इनिंग मध्ये दोन्ही ऑफिशियलची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जशी माहिती आमच्यापर्यंत योग्य पोहोचेल अक्षय निर्मल सरत सध्या ऑन फिल्ड आणि आमच्या बॉक्स मध्ये सध्या रेस्ट करत असताना मालोजी निगडे एसटी रक्षक अतिशय चांगली कामगिरी करत असताना एच्या मागे एसटी रक्षक मॅच चा केंद्रबिंदू असतो तुमचा कॅप्टन मॅच चा सूत्र हलवणारा असतो या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे परिपक्व असतील अनुभव असेल तर तुम्ही मैदाना जरूर गाजवू शकता शॉर्ट ऑफ लेंथ होता मोठे फटके या चेंडूवरती यायला हवे होते कारण आय सेटल बॅट्समॅन खेळतो सूरज त्याच्याकडनं जर अशा चुका झाल्या तर रन्स बनणार नाही हे माहिती आहे त्यांच्या टीमला त्यामुळे डगआउट थोडस नाराज होत असताना का ते गौरव जाधव हो कुठेतरी जो बाद झाला ना ते नशिबानं एक वेगळीच ने घेतली दिवे थंडच्या बाजूनं आणि त्यानंतर धावफलकाला जो आपण शकतो विराम लागत गेला तो मात्र कुठेच थांबला नाही मध्ये मध्ये गाडी गिअरअप करण्याचा प्रयत्न सूरज निगडेनं केला मग तर जे होतं ते टिकवता आलं नाही ओव्हर विकेट शफल झाले आधीच विकेटच्या भरपूर डीप गेले होते आणि जसा चेंडू पॅटमध्ये खोलवर टपायचा आला मोठा फटका अटेम्प्ट करता आला आहे इथे रनआउटची संधी तर जरूर असेल सूरज निगडे आयसएटल आहे त्याला स्ट्राईक मिळणं गरजेचंच आहे तेच त्यानं स्वतःवरती विश्वास ठेवताना सांगितलं आणि विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलं इथे फलंदाज शुभमला आणि तब्बल आठवा विकेट इथे गमावलाय तो म्हणजेच टीम दोन किंग ना अंतिम चेंडू इथे शिरला क्या पाहिजे शेवटच्या बॉल वरती कोणता आकडा दडलाय ज्या ज्यावेळी इनिंगच्या अंतिम बॉलवरती मोठा फटका येतो त्या त्यावेळी ती मॅच चांगली रंगते लढण्यासाठी एक चांगलं टार्गेट सेट होतं सुरत निगड्यांना स्ट्राईक ठेवली आहे पैसा मोठा फटका येईल का हाफ ट्रॅकर मिस मी कॅच होऊ शकते वरून फुल्डर येण्याचा प्रयत्न करतात आणि या अतिशय सुंदर झेल कॅच ऑफ दावा धाव फुलक झालेत थर्टी सेवन आणि अडतीस धावेचं लक्ष दिवे थंड समोर लावलंय दोंडस किंग न दिवे थंडस कामगिरी पाहिल्यानंतर आज मात्र एवढंच म्हणेल की क्षितिजाच्या शोधात निघालेला आभा देखील आपोआप रुंदावत जात आणि अशीच कामगिरी करताना नकुल राठोडच्या नेतृत्वाखाली टीम आपल्याला पाहायला मिळाली तुर्तास मी थांबतो मॅच ज्यावेळी सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण बदलाव आणि ऐकूयात मॅच ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी या विभागातील पुणे परिसरातील एक लोकप्रिय समालोचक नरेशजी ढोमेसरांना थँक्यू सो मच ऑल ऑफ यू गणेश सर कोलते माईकचा संपर्क साधा हॅलो 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 सकाळपासून धावांचा पाऊस पडत असताना आपण पहिलीच मॅच अशी बघतोय की दिवसभरातला निचांकी स्कोअर पहिल्या फलंदाजीमध्ये बघायला मिळतोय मॅच आहे ती दौंडस किंग्स विरुद्ध दिवे थंडर्स या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करताना दौंडस किंग्स हा संघ सहा षटकांमध्ये आठ गड्यांच्या मोबदल्यामध्ये सदोतीस धावा मात्र त्यांनी बनवल्यात आणि दिवे थंडर संघासमोर अडतीस धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आता आपण मगाशी चर्चा करत होतो की सहा षटकांमध्ये एकोणनव्वद धावांचा पाठलाग करायचा आहे आणि क्रिकेटमध्ये ज्या धावा जास्तीत जास्त बनवल्या गेल्यानंतर त्या धावासुद्धा परत बनवल्या बनवल्या जातात आणि कमीत कमी स्कोअरवरतीसुद्धा तोच इतिहास आहे क्रिकेटचा की एखाद्या संघानं एखाद्या संघाला कमी धावसंख्येवरती रोखल्यानंतर त्यांचा विजय लगेच निश्चित होईल असं कधीही नसतं तर त्यांना त्या धावा बनवाव्या लागतात आणि धाव फलकावरती जरी सदोतीस धावा असेल तरी अडोतीसावी धाव काढावीच लागेल त्याच वेळेस दिवे थंडर्सला विजय मिळेल अन्यथा पराभव स्वीकारावा लागेल आणि म्हणून या अडोतीस धावा निश्चित सोप्या नसणार आहे पाहूया क्षेत्रक्षण करणारा संघ अर्थात दौंडच काय करतोय कमाल अखूट टप्प्याचा चेंडू होता फ्लिकचा प्रयत्न इथे गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये अत्यंत वेगवान आहे खूप सुंदर आणि विशेष करून गोलंदाजांमध्ये फॉलो थ्रू अत्यंत महत्त्वाचा असतो फॉलो थ्रू म्हणजे काय माहिती काय तुम्हाला हां काय असतो फॉलो थ्रू म्हणजे काय नाही माहिती गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतो बॉल टाकतो आणि बॉल टाकल्यानंतर त्याची जी धाव असते तो, तो, तो पुढे जातो ना पळत पळत तर त्याला म्हणायचं फॉलो थ्रू काही गोलंदाजांचा फॉलो थ्रू असा असतो की ते इतके वेगात पळत जातात की बॅट्समनने प्लेड केलेला बॉल सुद्धा कॅच पकडतात इतके वेगात वाईट चेंडू आहे एक अतिरिक्त धाव धावफलकाला सुरुवात होईल एक कमी धाव आहेत आणि ज्यावेळेस तुमच्या खिशात कमी, पैस हैत, कमी पैसे आहेत म्हणजे बँकेत कमी बॅलन्स आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चैन करता येणार नाही म्हणजे तुम्हाला मूवी बघायला जाता येणार नाही तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाता येणार नाही किंवा फिरायला आउटिंगला जाता येणार नाही तुम्हाला तिथे पैसे वाचवावे लागतील त्यावेळेस तुमचा महिना कसा बसा तरी निघतो आणि इथे तसं धाव वाचवण्याची गरज आहे ती थंडर्स मापका दौंडस दौंडस किंग संघाला त्यांच्याकडे बॅलन्स कमी आहे त्यामुळे धावा वाचवाव्या लागतील तिथे जर वाईट धाव वाईट धाव म्हणजे ही चैन आहे एक प्रकारची नोबॉल ही जी एक चैन आहे या चैनींना दूर ठेवावं लागेल आणि एका एका धावेसाठी दिवे थंडर्सला त्यांनी संघर्ष करायला भाग पाडलं पाहिजे लढायला भाग पाडलं पाहिजे त्यावेळेस निश्चित दौंड सुद्धा या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकतो बॉल हाताने चेंडू आपण फुल लेंथ होता उज्जव्या थोडासा बाहेर चेंडू आणि सरळ रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव गती देत टाकलेला हा चेंडू होता आपण पाहतोय पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना मात्र दोन धावा सलामीची जोडी मैदानामध्ये प्रतीक आणि दत्ता दत्ता स्ट्राइक एंड वरती डावखुरे हाताचा फलंदाज फुलर लेनचा चेंडू वाईडिश मिड ऑफ तयार आहे धाव घेण्याचा मनसुबा होता परंतु त्याच्यावरती पाणी फिरले धाव मिळणार नाही धाव फलकावरती आहे दोन धावा चांगली गोलंदाजी विशेषतः गोलंदाज मंगेश मंगेशचं कौतुक करावं लागेल कारण कमी धावा रोखायच्या त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारेच गोलंदाजी करावी लागेल ओहो इथे टप्पा चुकला विस्फोट ठरलेला दत्ताच्या बॅटमधून हा एक धुवाधार धुवाधार षटकार आठ धावा धाव फलकावरती आहेत कमी धावांचं रक्षण आपण ज्या वेळेस करतो ना प्रत्येक चेंडू तुम्हाला तोलून मोजून टाकायचा आहे एखादा चेंडू जरी चुकला तरी त्याच्यावरती खूप मोठा फटका बसू शकतो खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि त्याचा प्रत्येक तुम्हाला या मॅच मध्ये येतोय परत एकदा मंगेश आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस परत चेंडूला फटकावलं स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर सहा धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार धाव फलकावरती चौदा धावा पहिल्या षटकामध्ये पहिल्या चार चेंडूमध्ये आपण पाहिलं होतं की मंगेशनं रोखून ठेवलं होतं अक्षरशः बांधून टाकलं होतं मंगेशनं ते फलंदाज दत्ताला परंतु शेवटच्या दोन चेंडूमध्ये तो कसा उसळून बाहेर आला आपण पाहिलं हिंदी पिक्चर तुम्ही बघता का विलन काय करतो हिरोला खुर्चीला बांधून ठेवतो आहे ना आणि मग हिरो काय करतो ती खुर्ची तोडून दोऱ्या तोडून विलनला मारतो बघता की ना हिंदी पिक्चर तुम्ही तसंच चित्र मैदानामध्ये आम्ही बघितलं पहिल्यांदा गोलंदाजाने फलंदाजांना जखडून टाकलं होतं आणि त्याच्यानंतर फलंदाज ज्या पद्धतीने तो रिॲक्ट झाला उसळून बाहेर आला दोन खन खनिज षटकार खन दत्ताच्या बॅटमधून धाव फलकावरती चौदा धावा परत एकदा नवीन षटकाची सुरुवात डाघातन ओर्ध विकेट ओहो उंच चेंडू आहे फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोचेल चेंडू खाली नक्कीच नाही एक टप्पा घेत चेंडू दूरवरती जाईल दोन धावा इथे मिळतील त्या प्रतीकला आणि फलकावरती सोळा धावांची नोंद होईल विजयासाठी अडतीस धावांचं माफक आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल बारा धावा चौदा धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा दोन धावा दोन्ही संघ पहिला सामना दोन्ही संघाने जिंकलेला आहे आणि त्यामुळं विजय इथे जर एखादा संघ प्रस्थापित करत असेल तर सुपर सिक्सच्या ओहो हो सुरेख झेल शॉर्ट एक्स्ट्रा वर आणि पहिला फलंदाज प्रतिक बाद डावाला खिंडार पडलेला आहे एखादा बांध ज्या वेळेस पाणी अडवत असतो परंतु त्या बांधाला जर थोडस जर खिंडार पडलं ना का तो बांध क्षणात मोडून पडतो इथं डावाला पडलेलं खिंडार आपण बघतोय पहिला फलंदाज बाद झालेला आहे एखादी भिंत आहे आणि भिंतीची जर मधली एक विट तुम्ही मोकळी केली ना की बाकीच्या विटा आपोआप मोकळ्या होतात इथे यश गरजेचं होतं आणि ते यश या निमित्तानं प्रतीकच्या रूपानं मिळालेलं आहे ते गोलंदाज कुणालला कुणाल गोलंदाजी मार्गवरती समोर फलंदाजीसाठी नकुल राठोड काय मॅच होती पहिले पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं नकुल राठोडला ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केली फलंदाजी केली आज परत एकदा नकुल दुसऱ्या मॅचमध्ये ओ हो हवेमध्ये चेंडू खूप चांगला फटका शेतरक्षणाचा मर्यादेचा उठवलेला फायदा आणि डीफ लाँग ऑफ सी बाहेर चार धावा अप्रतिम असा सदाबहार क्रिकेटिंग शॉट होता हा आपण ज्याला स्ट्रेट ड्राईव्ह म्हणतो थोडासा हवेमध्ये खेळ झाला हा स्ट्रेट ड्राईव्ह होता पण निश्चित चार धावा या दिमाखदार पद्धतीनं त्याची ताकद आहे त्याची कलात्मकता आहे चार धावा आहे नकुल राठोडकडून कडून फलकावरती वीस धावा ट्वेंटी रन ऑन बोर्ड दिवे थंडर्स हो परत एकदा विन साइड आउट आपण म्हणतो या फटक्याला लॉन्ग ऑफ सी बाहेर चार धावा बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री फ्रॉम नकुल नकुल राठोड चोवीस धावा धाव फलकावरती मात्र चौदा धावा दूर आपल्या दुसऱ्या विजयापासून दिवे थंडर्स पहिला सामना त्यांनी अत्यंत सफाईदारपणे जिंकला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तितकीच प्रगल्भता दाखवली तितकाच सफाईदारपणे दाखवला सफाईदारपणा दाखवलाय आणि विजयाच्या उंबरट्यावर आता ते उभे आहेत चौदा धावा गरजेच्या आहेत दुसऱ्या सामन्यामध्ये खूप छान खेळ सुरुवातीला मंगेशनं दाखवलं होतं की सुरवात चांगली दिली होती पण त्यानंतर त्याचे बॉल दोन टप्पे फसले आणि त्याच्यावरती दत्ताने जे हल्ले चढवले आणि या षटक्यामध्ये नकुल राठोड त्याच्या थाटात आहे था। तो पहिल्या सामन्यामध्ये त्याने जिथे मॅच सोडली होती तिथून परत मॅच हातात घेतली यानंतरचा सामना आहे दौंडस किंग्स विरुद्ध जेजुरी लायन्स मला वाटतंय हा सामना संपेपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल कारण दौंडस किंग्स हा संघ मैदानामध्ये खेळतोय यानंतर त्यांची मॅच आपल्याला बघायची डाव्यातनं ओवर द विकेट हो मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करत होता नकुल चेंडू हलक्या हाताने थोडासा काटा बदलला चेंडून दिशा बदलली आणि त्यामुळंच अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न फसला तो नकुल राठोडचा षटक संपलं शेवटच्या दोन चेंडूमध्ये मध्ये कुणालनं कमाल केली सुसाट फलंदाजी करणारा फलंदाज अर्थात नकुल राठोडला त्यांना रोखलं आणि दोन षटकांमध्ये मात्र चोवीस धावा पहिल्या षटकामध्ये चौदा या षटकामध्ये दहा धावा तसं पाहिलं तर दोनही षटकं ही, ही तुलनात्मक दृष्ट्या महाग आहेत कारण जेमतेम सहा धावा खर्च करायच्या असताना तिथे दहा धावां खर्च करणं ही चैन परवडणारी नाही पुढच्या चार षटकांमध्ये त्यामुळे प्रेशर आलेलं आहे आणि आता अजून काटकसर करावी लागेल पुढच्या चोवीस चेंडू मध्ये मात्र चौदा धावा रोखायच्या उज्व्या बाहेर चेंडू ठेवला होता मिडविकेटला पूल करण्याचा प्रयत्न फसला फलंदाजाचा निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी सुद्धा खूप आलेल्या आहेत म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तीन होत्या दुसऱ्या षटकामध्ये दोन होत्या या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव आहे निर्धाव चेंडू सामन्यामध्ये रंग निर्माण करतील परंतु ते सातत्यानं येणं गरजेचं आहे उजवात आणि उर्द विकेट फुलर लेनचा चेंडू दत्ताचा फटका सीमारेषा पलीकडं षटकार तिसरा षटकार आहे मराठीमध्ये एक म्हण आहे तुम्हाला माहित असेल खाईन तर तुपाशी माहिती आहे का मराठीमध्ये एक म्हण आहे खाईन तर तुपाशी नाही का तो दत्ता फलंदाज तसा आहे तो मारेल तर षटकार नाही तर मला एक सुद्धा नको आहे तीन षटकार ओढीने मारलेत यावेळेस मिस टाइम शॉट आणि दत्ताबाद दुसरा धक्का तीस धाव संख्येवरती इथे बसलेला धक्का क्रमांक दोन विजयाचं समीकरण फक्त आठ धावांची चे गरज आहे चेंडू शिल्लक असतील तब्बल एकवीस एकवीस चेंडू मध्ये आठ धावा पुरंदर प्रीमियर लीगचं पहिल्या सत्रामध्ये आपण पिसर्वे गावामध्ये ही स्पर्धा बघतोय नामदार विजय बापू शिवतारी युवा मंच आणि लक्ष्मी माता क्रिकेट क्लबचं हे शानदार आयोजन आहे सरपंच बाळासाहेब कोलते पाटील आणि ग्रामस्थ पिसर्वे यांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभत आहे पुरंदर तालुक्यातील निवडक असे बारा संघ या स्पर्धेमध्ये आहेत आणि विषय म्हणजे कुठल्याही प्रकारची पार्सलिटी नाही ऑप्शन झाले सगळे संघ मालक समोर बसले होते आणि प्रत्येक खेळाडूला पॉइंट देऊन त्यांनी निवडलेला आहे खर्च करण्यासाठी प्रत्येक संघ मालकाकडे ठराविक पॉइंट्स होते आणि त्याच मध्ये त्यांना पंधरा खेळाडू निवडायचे होते आणि त्यामुळे सगळ्यात संघ एक समान ताकदीचे झालेले आहेत यावेळेस इथे नकुल राठोड बाद गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता डावा पाय पुढे टाकून चेंडूला स्क्वेअर लगला खेळायचा प्रयत्न फसला तिथे नकुल राठोडचा आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय धक्का क्रमांक तीन गोलंदाजांनी सुद्धा प्रतिकार केलेला आहे ते देखील सहज सोडायला तयार नाही आठ दहावा प्रतिस्पर्धी संघाला पाहिजे चेंडू तर भरपूर टाकायचे पण तरी देखील हार मानायला तयार नाही ही गोष्ट क्रिकेटमध्ये महत्वाची आहे जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत लढायला पाहिजे लढलं पाहिजे हे छत्रपती शिवरायांची शिकवण आहे आणि त्याचमुळं प्राण गेल्यानंतर सुद्धा आमचे योद्धे लढलेले आहेत गनिमांना कापून काढलेला आहे हा इतिहास आहे या मातीचा आणि त्यामुळं इथे मागे हटायला तयार नाही दौंडस किंग्स त्यांना आहे अजून काही यश मिळालं तर अजूनही अजूनही सामना आपण जिंकू शकतो आणि ही इच्छाशक्ती जी असते ना ती माणसाच्या मनामध्ये सदैव जिवंत पाहिजे या दुर्दम इच्छाशक्तीच्या जोरावरच अचाट काम होऊ शकतात अफाट पराक्रम होऊ शकतो आणि तेच दाखवून द्यायचे दुंडस किंग्सला या मैदानामध्ये धावफलकावरती आहे तीच धावा तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आपण प्रत्येक खेळाडूंना बक्षीस देतोय अतिशय छान टी शर्ट आहे श्री आर्ट सौजन्य प्रवीण कोलते सुमित कोलते नव्याण्णव पंचाहत्तर त्रेचाळीस त्र्याऐंशी चोवीस यांच्या माध्यमातून हे टी शर्ट मिळालेले आहेत मला वाटतं कापड देखील अत्यंत दर्जेदार आहे आणि त्यामुळं खेळाडूंना देखील असे टी शर्ट हवे हवेशे वाटतात पण त्यासाठी तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळवावं लागेल टी शर्ट बक्सिस म्हणून मिळणार आहेत दहा फलकावरती तीस धावा षटक संपले तीन दहा दावांची सरासरी तर या षटकामध्ये मंगेशनं कमाल केली एक षटकार जरूर मिळाला परंतु दोन फलंदाज बाद करत मंगेशनं तिथेच थांबवले दोन दिवे थंडर संघाला दिवे थंडर्स फलंदाजी करत असताना आठ धावात दूर आपल्या दुसऱ्या विजयापासून गोलंदाजीमध्ये मध्ये बदल कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून पाहतोय आपण फुल टॉस चेंडू खरं तर होता एषी रक्षकाकडून चेंडू बाजूला जातोय एक धाव इथे मिळेल आणि असे चेंडू बाईच्या रूपानं धाव मिळणार आहे असे चेंडू आढवणं जो एष्ठांना चिकटून काम करणार क्लोज किपर जो असतो त्याला खूपच अवघड असत धावफलक पुढे एकतीस धावा सात धावात दूर दुसऱ्या विजयापासून या मॅच मध्ये दिवे थंडर्स प्रतिकार सुरू आहे दौंडर्स किंगचा खूप चांगला फटका पुन्हा एकदा सरळ बॅटन क्रिकेटचा दर्जा दाखवला फलंदाजानं एक धाव निलेश कडून एक चांगली फटकेबाजी बघायला मिळाली एक एक धाव सुद्धा महत्वाची आहे कारण स्कोर पूर्ण थांबला तर क्षेत्ररक्षक प्रभावी होऊ शकतात हावी होऊ शकतात परंतु स्कोर सुरू राहिला तर थोडा एक मानसिक दबाव क्षेत्रांवरती आणता येईल आणि तेच काम इथे करतायत दिव्य थंडरचे खेळाडू डाव्या आणि चेंडू खूप उंच आकाशामध्ये पाहिजे इष्टीरक्षक डाऊन दी बॉल ओ हो 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 झेल सुटतोय या परिस्थितीमध्ये या चुका कोणत्याही संघाला परवडत नाही झेल सोडणं अनेक लोकांना मॅच सोडून द्यावे लागलेले आहेत ग्रॅम गुचला तेहतीस धावांवरती जीवदान दिलं होतं किरण मोरेनं तीनशे तेहतीस धावा तिथून पुढं ग्रॅम गुच फटकावलं फटकावल्या होत्या भारत हरल, हरला मॅच तर हरलाच होता पण मालिका सुद्धा हरला होता ओहो इथे हवेमध्ये चेंडू आहे क्षेत्रक्षक मात्र तिथे अडू शकत नाही चेंडू सीमारेषा पलीकडं चार धावा आणि स्कोअर लेवल मध्ये येतोय फक्त एका धावेची गरज दिवे थंडर्सला चौथ्या षटकामध्येच विजय साकारतो की काय दिवे थंडर्स बघायचे मला वाटते लागोपाटचे दोन विजय दिवे थंडर्सला सुपर सिक्स मध्ये घेऊन जातील अजूनही निश्चित प्रकार भविष्य निश्चित दोन मॅच लागोपाठ जिंकल्यावरती मला वाटतं या समीकरणांमध्ये दिवे थंडर्सला सुपर सिक्स मिळेल पण बघूया आगे आगे देखील होत आहे क्या कदाचित वेगळा निकाल येऊ शकतो आणि याचबरोबर दोन विजय लागोपाठ चेन मिळवत दिवे थंडर्स या स्पर्धेमध्ये आघाडीवरती पोहोचत आहेत तर पहिला जिंक तर सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यामधून दौंडस किंग संघ आता तिसऱ्या लढतीला लगेच तयार होत आहेत मॅन ऑफ द मॅच ची घोषणा आम्ही इथे करतोय आणि मला वाटते पहिल्या सामन्यामध्ये नकुल राठोड दिवे साठी मॅन ऑफ द मॅच होता दुसऱ्या सामन्यासाठी कोण असणार आहे आपल्याला आहे मॅन ऑफ द मॅच वितरण करण्यासाठी ऍडव्होकेट वैभवजी कोलते पाटील यांना विनंती आपण या आपल्याच शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच वितरण आम्ही इथे करतोय आणि सेकंड टाइम इन रो मॅन ऑफ द मॅच नकुल राठोड सलग दुसऱ्यांदा नकुल राठोडच्या हातामध्ये मॅन ऑफ द मॅच टी शर्ट असेल अभिनंदन करू आपण नकुल च टाळ्यांच्या गजरामध्ये आणि विशेष म्हणजे पहिल्या सामन्यातला तो टी शर्ट परिधान करूनच पुढे येतोय नकुल राठोड मॅन ऑफ द मॅच ॲडव्होकेट वैभवजी कोलते पाटील प्रवीणजी कोलते सुमितजी कोलते यांच्या माध्यमातून श्री आर्ट्स कडून हे पारितोषिक आहे एक अतिशय देखना आकर्षक रुबाबदार असा टी शर्ट तर इथे दौंडस किंग संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी स्वीकारलेली आहे गोलंदाजी स्वीकारलेली आहे क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजीसाठी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे ते जेजुरी लायन्स टीमला हॅलो गणेश कोलते सर कृपया माईक ची संपर्क साधायचा आहे गणेश कोलते सर मंडप रिलेटेड कोणी असेल तर माईक ची संपर्क साधा घरचा रस्ता पकडावा का जानवी कंस्ट्रक्शन चे मालक संदीप शेट कोलते पाटील यांच्याकडून एक बक्षिस अनाऊन्स होत आहे लागोपाठच्या तीन षटकारांसाठी एक हजार